बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा चंदनचा खटला हायकोर्टात उभा होता मी माझ मूल शोधित होते पारीच्या आईनं मला हक मारली मूल गेल्याचं सांगून मला चहाचा आग्रह केला मी पारूजवळ थांबले आणि दूध आणायला जाताना पारूच्या आईनं बाहेरून दार बंद केलं थोड्या वेळानं पारू आतल्या खोलीत गेली दयाराम दारू प्यालेल्या स्थितीत मी असलेल्या खोलीत आला आल्या आल्यास त्यानं माझ्यावर झडप घातली मी मागं सरले त्याचा हेतू मला कळून चुकला मी आपल्या अब्रूचं रक्षण करू लागले माझ्या हाती एक डबा लागला तो मी दयारामवर फेकला दयाराम ओरडला इतक्यात म्हातारनं दार उघडलं आणि मी पळाले त्यानंतर काय घडलं हे मला समजलं नाही चंदनने आपली बाजू अशी मांडली होती ज्यावेळी दयारामवर सूड घेण्यासाठी पारे उलटली होती तिने साक्ष दिली मी दयारामची रखेली होते पण चंदनला एकदा फसव असा त्यानं माझ्या मागं तगादा लावला होता चंदनला फसवून आण नाहीतर चालती हो अशी त्यानं मला धमकी दिली होती मी आणि माझी आई आम्ही गरीब आम्हाला नाही म्हणता आलं नाही त्या दिवशी आम्ही मुद्दाम गळ गल घालून चंदनला फसवलं दयाराम कसा जळाला त्याच्यावर चंदननं काय फेकलं हे मला माहीत नाही मला एका खुलीत त्यानं बंद केलं होतं त्या दिवशी न्यायमूर्तींनी आपला निकाल राखून ठेवला दिवसभर चंदन आनंदात होती इतका आनंद तिला पूर्वी कधीच झाला नव्हता डॉक्टरची धावपळ त्याने उभी केलेली वकिलांची फौज निकाडलेला कायद्याचा किस चंपा पांडूबाबा रंग्या यांचं प्रेम या सर्व प्रकाराने ती भरावली होती डॉक्टरचे उपकार कसे फेडावेत हा एकच विचार तिच्या मनात सारखानाच होता चंदन कोर्टातून तुरुंगात परत आली तेव्हा दयाराम तुरुंगाच्या ऑफिसात आला होता आपला खून होणार आहे तो खून गोपाळ करणार आहे गोपाळ आहे तिथून मला काढा अशी तो अधिकाऱ्यांना विनंती करीत होता झिंगऱ्याने ही बातमी सांगून त्याचं काळीज फोडलं होतं अधिकारी त्याचा विचार करत होते ॲसिड फेकल्यानंतर चंदने दयारामला पाहिले नव्हते आज तो समोर दिसताच तिची नजर नकळत त्याच्यावर स्थिरावली जळलेली एक बाजू कापलेले कान बाहेर आलेला पांढरा डोळा एकच बाजूची मिशी हे सर्व पाहून तिला भीती वाटली ती तशीच पुढं निघाली तसा दयारामने श्वास टाकून तिच्याकडे रोखून पाहू लागला चंदनच्या उरात धडकी भरली तिने वळून पाहिले नाही ती तशीच पुढं निघाली कैदी बंद व्हायची वेळ झाली होती सूर्याची किरणे तुरुंगावरून मावल तिकडे सरपटत होती गिणती बंदी एक दोन तीन उठ बस अशी ओरड वाढत होती बाहेर गेलेले कैदे आत येत होते त्यांच्या पायातील दंडबेड्या तारात खळखळत होत्या कैद्यांचा एक दिवस संपला होता दयाराम दात टोकरीत बसला होता एकेकाळी आपण दयाराम शेठ होतो आपण या नरकात येऊन पडावेने आपला वैरीही इथेच असावा याबद्दल तो देवाला दोष देत होता टायगराला दयारामने त्याला आपल्याजवळ बसण्याची खून केली आणि काळजीच्या सुरात विचारलं टायगर पारी कशी आहे जशीही पूर्वी होती तशीच टायगर उत्तरला टायगर दयाराम आणि गोपाळ या दोघांवर सारखाच कळत होता त्या दोघांनी कुत्र्याप्रमाणे एकमेकांना फाडून खावे असे त्याला वाटत होते तसा तो प्रयत्नही करीत होता तो पुढं म्हणाला दयाराम सेठ तू आता पारीचा विचार करू नकोस आपला स्वतःचा विचार कर खरा आहे तुझं दयाराम म्हणाला गोपाळ कुठं आहे येईल आता कुठं जाणार टायगर म्हणाला हा जेल आहे इथं दगडाचं मेन होतं शेठ नाही रे बाबा दयारामना करा ती मान हलवीत म्हणाला आ, गोपाल होना नहीं। नहीं हा गोपाळ मेन होणार नाही तो दगडच राहणार हे मला पटत नाही शेत आत्ता हा गोपाळ संपला आहे तो गुरगुर करतो ती त्याची खोड आहे म्हणजे अस्वलापेक्षा दरवेशाची बोंब जादा मी त्याला कधीच घाबरत नाही ज्या दिवशी त्याने गण्याचा खून केला त्या दिवशी सुवरने मला खूप तळी दिली होती मी ते विसरणार नाही आम्हीही चाकू चालवले आहेत दयारामला धीर आला टायगर गोपाळच्या पक्षाचा नाही याचा त्याला आनंद झाला तोच गोपाळ आला टायगरने चटकन उठून वाकून कुरणी साथ केला गोपाळ रागावला आहे हे, हे जाणून तो त्याला चुचकारू लागला त्याच्याजवळ बसून तो म्हणाला दादा आज मामला गरम कशानं माझा भिजा आऊट झाला आहे गोपाळ गुरकला टायगर हात जोडून म्हणाला मग खैर नाही तुमचाच भेजा आऊट झाला की आपली तर फिरकीत आणली जाते दयारामने तक्रार केली आहे म्हणे मी त्याचा खून करणार आहे ठीक भेंचोचा आजच खून करतो खून केल्यावर काय होईल भाशीच ना गोपाळ बडबडू लागला टायगरमध्येच म्हणाला हो फाशी ही साली एकदाच दिली जाते आता ऐका भयंकर खबर कसली खबर गोपाने भुयावर चढवल्या टायगर रडवासूर काढीत म्हणाला दादा सारस मुसळ केरात चंदन उद्या सुटणार तसा हुकुमी येऊन पडला आहे ऑफिसात रात्र झाली म्हणून ती आज सुटली नाही उद्या माल गुल ही बातमी ऐकून गोपाळचे डोके बधीर झाले ठीक आहे जा जा पण सावध रहा मी गोपाळ आहे मला या तुरुंगाच्या भिंती अडवू शकणार नाहीत हे त्याचे शब्द त्याच्या मस्तकात थैमान घालू लागले ती सलामत निघाली असा त्याला हेवा वाटू लागला आपण बारा वर्षे कुजणार चंदनने दयाराम या दोघांमुळंच आपण खून केला गोपाळचे विचार वनव्यासारखे पेटले मग तो निर्धाराने म्हणाला टायगर मला मदत कर बोलल्याप्रमाणे मला चंदनच्या बराकीपर्यंत गेलंच पाहिजे मी नाही गेलो तर नामर्दपणा ठरेल चंदननं माझं ऐकलं नाही गण्याच्या खुनात मी गुंतलो म्हणून ती वाचली आहे मग मी काय करू दादा टायगर भयभीत होऊन म्हणाला एकटी घंटा झाली की तू सावध रहा गोपाळ बोलू लागला थोडा वेळ थांब मग एकाएकी उठून झिंगऱ्याला मारीत सुट दंगल वाढेल इतर कैदीमध्ये पडतील त्यांनाही मार दे मग काय होईल पहारेकारी दार उघडतील दार उघडले की मी झटकून जाईन पण दादा दयाराम दंगा करील ना टायगरने शंका काढली गोपाळ म्हणाला मी त्याला खलास करेन दोघेही गप्प झाले रात्र उलटत होती रात्रीची भीषण शांतता तासाच्या घंटाने आलबेलच्या आरोळ्याने भंगून पुन्हा सांदली जात दा होती दारावरील पहारेकरी उभ्या उभ्या डुलक्या घेत होत्या घंटा वाजली की शंभर कैदी आलबेल असं काढून पुन्हा डोळे झाकित होतं आज त्यांना झोपेनं घेरले होते कैदी निवांत घुरत होते झिंगऱ्या झोपेत बरळत होता टायगर कशी दंगल करायची याची मनात तयारी करीत होता दंगल करून कायद्यात मात्र गुंतायचं नाही याचीही तरतूद करीत होता गोपाळ मात्र जीवावर उदार झाला होता तो सर्व तयारी करून गप्प बसला होता क्षणोक्षणी वातावरण तंग होत होते आलेल्या घटका जात होत्या नव्या येत होत्या क्षणाची मालिका संपत नव्हती त्या क्षणावर अरुढ झालेले जग अरुणोदयाकडे निघाले होते गोपाचा क्षण येत होता हळूहळू तो एकदाचा आला एकाची घंटा वाजली गोपाळ सावध झाला त्याने श्वास रोखून काही क्षण जाऊ दिले मग टायगर लाडी बसला तसा टायगर उठला गोपाळने जेवणाचे भांडे नेम धरून दिव्यावर मारता सर्वत्र अंधार झाला मांजराने उंजरावर झेप घ्यावी तशी टायगरने झिंगऱ्यावर झेप घेतली मेलो मेलो झिंगऱ्याने बोंब ठोकली टायगर त्याला अंधारात बुकलू लागला सर्व कैदी धडपडू लागले काय झालं काय झालं म्हणून पुढे झाले आणि जो कोणी अंगाला हात लावेल त्याला टायगर दणका देऊ लागला बराकी दंगल वाढताच पहारेकरी सावध झाला त्याची झोप उडाली त्याने रडावली काय गडबड आहे ही साहेब कोणीतरी कुणाला तरी, कुणाल तरी एक एकही दिग्गजातून म्हणाला झोपेत असल्या पहारेकरांनी मूर्खपणा केला दार उघडून तो ओरडला चुप बसा तेवढी सवड मिळताच गोपाळ बाहेर पडला दयारामची त्याच्यावर नजर होतीच लगेच त्यानं बोंब ठोकली गोपाळ गेला धावपळ झाली बडे बडे अधिकारी आले त्यांनी प्रथम बत्ती आणि कैद्यांची गिनती आरंभली प्रत्येक कैदी मला कोणीतरी मारलं म्हणून विवळत होता आणि टायगर सर्वांना आपलं अंग दाखवून तोच तक्रार करत होता एक कैदी आणि तोही गोपाळ गेल्याचं लक्षात येता सर्वांचे धाबे दणाले पुन्हा दंगल झाली गेला गेला करीत अधिकारी गोंधळ कैदी बेफाम झाले त्याने आपल्यावरचा ताबा झुगारून दिला आणि ते सर्व बराकी बाहेर पडले आवार कैद्याने भरले धोक्याची घंटा घणघणू लागली बंदुकी लोड झाल्या चौक्या सावध झाल्या शिपाई वाटा रोखून बसले कैद्यावर दहशत बसावी म्हणून बंदुकी कडाडू लागल्या एका धुमेज गोपाळने पहिली भिंत ओलांडली कैदी कुठे पळाला हे पहारेकरांच्या लक्षात येण्यापूर्वीच तो महिला कैदी असलेल्या भिंतीला भिडला होता घाईघाईने तो ती भिंत चढला आणि त्याचवेळी पहारेकराने गोपाळा पाहिले धपकन गोपाळने महिला कैद्यांच्या आवारात उडी घेतली भेसूर दंगल घंटानाद बुरुजावर धोक्याची लाल बत्ती पाहून स्त्री कैदी घाबरले होते काय झाले हे त्यांना कळत नव्हते चंदन गोपाशी येऊन बाहेर पाहत होती आग लागलेल्या घरातल्या माणसाप्रमाणे चिंगेनी पारी धडपडत होत्या कैदी पळाला कैदी पळाला ही ओरड ऐकताच चंदनचा धीर खचला डोळ्यांपुढे अंधारी आली गोपाळ पुढे येत असल्याचा तिला भास झाला आणि त्याचवेळी सर्व स्त्रियांनी किंकाळी फोडली कित्येक जणींची वाचाच बसली चंदनची खोली घाईघाईने शोधित गोपाळ चंदनच्या खोलीपुढे येऊन थांबला आवारातील एक प्रचंड दगड उचलून त्याने गजावर घालताच गजाचा सापळा हदरला आणि चंदनला कुडहुडी भरली चिंगीला शिरशिरी आली पारीनं अंग टाकलं गोपाळ सर्व शक्ती एकवटून तो दगड पुन्हा पुन्हा उचलून दारावर घालीत होता तोच बंदूक कडाडली उचललेला दगड डोकीवर घेऊन गोपाळ खाली कोसळला तरीही दुसऱ्या क्षणी तसा सरपट तो कुसवाकडे गेला त्याची मांडी मोडली होती मांडी ओढीतच त्याने कुसव ओलंडला आणि ज्या वेगाने तो आत आला त्याच वेगाने तो आपल्या बराकीच्या आवारात पळाला पुन्हा दयारामने ओरड केली आला आला गोपाळ आला आवारातील कैदी गोपाळकडे धावले त्याच्यावर मुरकुंड पडली तरीही गोपाळने दोन कैदी लोळवले मग तो पिसाळलेल्या कुत्र्यासारखा दयारामवर तुटून पडला आपला पल्लेदार चाकू काढून त्यानं दयारामच्या पाठीत खसखन मारला दयाराम ओरडला आणि हळूच टायगरने गोपाळवर झडप घातली झिंगऱ्या पुढं झाला पुन्हा सर्व कैद्यांना जोर चढला त्याने गोपाळा दयारामच्या अंगावरच रगडला टायगरने त्याची मुडकी मांडी ओढून त्याला जेर केला दंगल शांत झाली पिसाळलेला कैदी पकडला म्हणून सर्वत्र टायगरची वाहवा होत होती कैदी आणि अधिकारी सर्वच त्याची तारीफ करीत होते गोपाळ आणि दयाराम यांची प्रती झाकून ठेवली होती अविचारी जीवन जगणारी ही माणसं अखंड लढली होती लढत लढतच त्याने तुरुंगात येऊन मृत्यूला कवटाळे होते त्यांच्या जगण्याची व मरण्याची रीतच न्यारी होती दरवाजा मोडला असतात तर ही एकच कल्पना पुन्हा पुन्हा चंदनपडे उभी राहत होती तिला ती असह्य होत होती त्या कल्पनेला अनेक फाटे फुटत होते ती मनात होती दरवाजा मोडला असता तर तर हा दिवस आपल्याला दिसला नसता उद्याची आशा नसती त्या पिसाट कैद्याने माझा खून का केला हे कुणालाच कळलं नसतं पण आता आपण जिवंत आहोत आज ना उद्या हायकोर्टाचा निकाल येईल सुटले तर पुन्हा बाहेर जाईन पुन्हा एकदा दयाराम एखादा गोपाळ पाठ धरील एकटी बाई या जगात जगू शकत नाही हे चंपाचं म्हणणंच खरं आहे अनुभवाचं आहे ते चंपा एकटी होती तिला एखादा थेट कसबिनी पुऱ्यात विकली होती मी मी तरी किती दिवस वाचू शकेन झगडू शकेन झगडले म्हणून तर तुरुंगात आले इथंही मी सुखी सुरक्षित होते का भीतीची तलवार इथंही माझ्या मानेवर लटकत आहे एक तलवार मोडून पडली तरी दुसरी उगारली जाणार नाही कशावरून मी एकटी आहे राजा लहान आहे तो मोठा व्हायला खूप वर्ष लागतील तोपर्यंत मी काय करू जर हे तरुणपण संपत हा चेहरा विद्रूप होता तर मात्र मला निर्भयपणे जगता आला असत पुढे आड आणि मागविहीर अशी तिची स्थिती झाली होती अखेर डॉक्टरची आठवण होताच मात्र ती स्वतःच्या मूर्खपणाला हसली पायरी ओळखून प्रत्येकानं पाऊल टाकावं असं तिनं मनाला बजावलं रात्री ती घडीभर सुद्धा निजली नव्हती सकाळ होताच डोक्यातील विचार झटकून ती कामाला लागली आणि थोड्याच वेळात तिच्या सुटकेचा हुकूम आला प्रथम ती गडबडली लगेच तिला राजाची आठवण झाली जगण्याची इच्छा प्रबल झाली आणि ती चटकन उभी राहिली आवरावर करून कचेरीत आली टायगर कचेरीत उभा होता त्याने रॉकेल तर चटलेली विजार घालून शर्ट काखेत दाबला होता हातात ते दोन रुपये सहा पैसे तो पारखून पाहत होता चंदनला पाहून तो हसला व म्हणाला नमस्कार बाई बरं झालं तुम्ही सुटला आता या तुरुंगात राम राहिला नाही सगळा कचरा खला झाला झिंगऱ्याचं काय तोही चार दिवसात वरून जाईल पण पन... पण काय चंदन हुंकाररी मला वाटलं होतं दोन वर्ष मी इथं आराम करीन पण पन साली पनवती नडली आता मी बाहेर जाऊन काय फत्तर खाऊ कुठं राहू त्यानं निराशेने मानेला झोके दिले निसर्वांना रामराम ठोकून वाट धरली चंदन बाहेर आली डॉक्टर राजा पांडू चंपा रंग्या यांनी दारात गर्दी केली होती या सर्वांना पाहून तिला हुंदका आला पण तो गिळून ती पुढे धावली राजाला पोटाशी धरून चंपाच्या गळ्यात पडली तिचे शब्द कंठात येऊन थांबली ती बाहेर पडली तिने शब्दपणे सर्वांकडे पाहत होती दुःखाच्या वनव्यातून ती बाहेर पडली होती म्हणूनच तिला सुखाचे मोल कळले होते मग तिने परतून तुरुंगातून त्या भयान भिंती पाहिल्या आणि क्षणात कावरी बावरी झाली येथून लवकर दूर जावे असं तिला वाटलं तिने समोर पाहिले आपली वाट तिला दिसत नव्हती तिचे डोळे पाण्याने भरले होते धन्यवाद इथे चंदन या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वैर ही कादंबरी अभिवाचनासाठी घेतली जाईल याची सर्व श्रोते मित्रांनी नोंद घ्यावी धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशहा आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो 521, टू पुन्हा एकदा धन्यवाद